चंद्रपूर जिल्ह्यातील तळोदी बालापूर येथे अवैध प्रकारे दारू जोरात सुरू असल्याची माहिती आज तळोदीवासियांनी चंद्रपूर येथे श्रमिक पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. या पत्रकार परिषदमध्ये प्रशांत दादाजी गायकवाड, रुपेश गुलाबराव डोरलीकर, नरेंद्र राजीराम मानकर, नरेंद्र खोब्रागडे व रामदास कालिदास लोणबोले उपस्थित होते. या चांगल्या निर्णयाला मी समर्थन देऊन मी आपलं दुकान बंद केलं आणि मी आपला हॉटेल व्यवसाय करतो आहे तिथे आता. पण मागील 5 वर्षाची परिस्थिती पाहिली तर इथे कागदोपत्री फक्त दारू बंद झाली आहे आणि 24 तास 365 दिवस इथे दारूचा महापूर चाललेला आहे. एकदा तर पाणी प्यायला मिळणार नाही पण दारू कुठेही उपलब्ध होत आहे. अवैध माफिया याच्यात खूप जास्त पैसा कमवत आहेत. पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे. काही इमानदार पोलीस कर्मचारी याच्यात आपलं कर्तव्य दक्ष बजावताना मारले गेले आहेत. त्याच्यामुळे इतरही इमानदार पोलिसांना याची भीती वाटत आहे, आपल्या जीवाची भीती वाटत आहे. त्यामुळे ते या व्यापारावर अवैध व्यवसायाच्या कानाडोळा करत आहेत आणि दुर्लक्ष करत आहेत. त्याच्यामुळे या दारूबंदीची अंमलबजावणी भविष्यात कधीही होणे शक्य नाही आहे. आत्ता दारूबंदी कायम राहावी यासाठी काही अवैध दारू विक्रेत्यांनी आपली इंटरव्ह्यू दिली होती. त्यांनी ते दारूचे किती दुष्परिणाम आहे हे समाजाला या जिल्ह्यात सांगितलं होतं. परंतु ते सांगणारे स्त्री पुरुष जे आहेत ते माझ्या परिसरातले आहे. मी त्यांना व्यक्तिगत ओळखतो. त्यांच्यावर मागील 5 वर्षापासून अवैध दारू विक्रीचे अनेक गुन्ह्याची नोंद आहे आणि ती माहिती पूर्ण गुन्ह्याची मी तुम्हाला सादर करीत आहे. आणि हे असे लोक आपला अवैध व्यवसाय पुढेही कंटिन्यू राहण्यासाठी खूप धडपड करत आहे. उद्या जर शासनाने शासनमान्य दारू दुकान सुरू केले तर आपलं काय होईल, आपलीही आपला व्यवसाय अडचणीत येईल आणि आपण आपली कमाई जाईल. या दृष्टीने त्यांची खूप धडपड सुरू आहे. 2015 आमच्या भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री सुधीरबाबू मुनगंटीवार यांनी दारूबंदीचा निर्णय जो घेतला, या निर्णयावर मी फार खुश झालेलो होतो. त्यानंतर मी समाजामध्ये ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस जनताही खुश झाली. मी एक समाजसुधारक म्हणून काम करत असताना ज्या समाजात असतो, समाजातील लोकांना लोकांनी मला म्हटलं की दारूबंदी हे चांगला विषय आहे. परंतु आम्ही आज जेव्हा बघतो की दारूबंदी होऊन 4-5 वर्ष झालेले आहेत, परंतु आमचे क्षेत्रामध्ये जे कार्य करणारे लोक आहेत की दारूबंदी असतानाही अनेक प्रकारचे अनैतिक व्यापार या ठिकाणी सुरू आहे. 2 नंबरचे दारूधंदा करणारे व्यवसाय करणारे लोक या ठिकाणी व्यवसाय करतात. परंतु काय होते की तेच व्यवसाय करणारे लोक आज चंद्रपूर जिल्हा सुरू करायचा की नाही आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्याचप्रमाणे कलेक्टर साहेबांनी आम्हाला आदेश दिले. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की लोकांचे निवेदन जमा करा. निवेदन देत असताना आमच्या गावातील एरियातील काही स्त्रिया व पुरुष हे 4-5 2-3 दिवसाआधी या ठिकाणी आले आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला या ठिकाणी कायमची दारूबंदी पाहिजे. मित्रांनो, ज्यावेळेस मी ते बघितलं, एक समाजसुधारक म्हणून ज्यावेळेस आम्ही बघतो, आमचा मन हा खटकवतो की समाजसुधारक म्हणून काम करताना आम्ही समाजात जातो, आम्ही लोकांना बघतो. त्यावेळेस ते लोकांचा आम्ही विचार करतो, आम्ही स्वतःचा विचार करत नाही. परंतु आम्ही ज्यावेळेस ते बघितलं की गेलेल्या त्या ठिकाणी ज्या स्त्रिया होत्या, ज्या आलेल्या स्त्रिया होत्या, सर्च टीव्हीवर आम्ही बघितलं, त्यावेळेस त्या 5-4 स्त्रिया हे व्यवसाय करणारे होते. त्या व्यवसाय करत असताना आम्ही सर्व हा जनतेमधून हा पुरावा मागितला आणि त्या ठिकाणी मी बघितलं की हे लोक जे दारूचा व्यवसाय चालू बंद ठेवायचा हा जो विचार करतात, ते विकणारे आहेत, त्यांच्यावर ज्या केसेस असल्या आहेत आजपर्यंत 2014 ते 2020 मित्रांनो, या समाजाच्या दृष्टिकोनातून समाजसेवक म्हणून त्या शोधल्या आणि त्यांच्यावर असलेले केसेस, त्यांचे डॉक्युमेंट्स, सगळे फाईल्स मी या ठिकाणी आणलेले आहेत. त्यांच्यावर असलेले गुन्हे मी हे लोकांना दाखवतो यासाठी आहे की तुम्ही का बरं बंद करा म्हणून सांगता. ज्यावेळेस या ठिकाणी छत्रपती चिडेसाहेब आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे दारूबंदी हे कायमची चांगली असावी, छत्रपती यांच्या विचारानुसार काम करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं काम करणारे छत्रपती चिडेसाहेब यांनी नागपीड तालुक्यात दारू खरंच बंद ठेवायची हा विचार केला आणि ते दारू व्यावसायिकांना पकडण्यासाठी त्या ठिकाणी गेले. परंतु त्या अवैध माफियाने त्यांच्या जीवावर प्राणावर हल्ला केला व त्या ठिकाणी ते मृत्युमुखी पडले. मित्रांनो, पोलीसही त्यामुळे घाबरलेली आहे. त्या दारू व्यवसायांना त्यांना त्याची मदत पोलिसांची मदत मिळते आहे की आमचा जीव गेला पाहिजे नाही. पोलीस यंत्रणासुद्धा दबलेली आहे. म्हणून माझं एक म्हणणं आहे की ज्या पूर्वीच्या काळात ज्या प्रकारे दारू सुरू होती, बार आणि भट्ट्या ज्या सुरू होत्या, त्याचा सुरू झाला तर बरं होईल. मित्रांनो, गोरगरीब घरच्या लोक मुलं जे शाळा शिकायसाठी निघतात, ते आपल्या घरून ज्यावेळेस निघतात शाळेची बॅग धरून आईवडिलांना शाळेत चालला, परंतु मुलगा हा घरून दारूचा व्यवसाय करतो. त्याच्यावर अनेक प्रकारचे किस्से झाले, शिक्षणात अडचणी आल्या, त्यामुळे प्रकारचा व्यवसाय सुरू होता. दारूबंदी हे नियमित सुरू दारूबंदी हे कायमची हटली पाहिजे आणि पूर्वीच्या प्रमाणे दारू हे सुरू झाली पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे.